तर कसे आहात तुम्ही? आई तुम्ही मस्त असाल, तंदुरुस्त असाल. मी कविता पाटील स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, आज जे आहे तर मी तुम्हाला माझ्या माहेरच्या घराची जी आहे तर ती होम टूर करणार आहे. तर म्हणजे खूप दिवसापासून विचार चालू होता, पण आई गावाला गेली होती, तर त्यामुळे मी तुम्हाला होम टूर करायचं राहूनच गेलो होतो. तर फायनली आज माझी सगळी कामं जी आहेत तर ती आटपली आहेत. म्हणजे सकाळचं जे रुटीन होतं माझं घाईगडबडीचं, तर ते सगळं आता झालेलं आहे. माझं स्वयंपाक वगैरे, जेवण वगैरे सगळी झालेली आहेत आमची. तर फायनली मी आज तुम्हाला माझ्या घराची, म्हणजेच माहेरच्या घराची होम टूर करणार आहे. तर कसं आहे माझं माहेरचं घर, मी व्हिडिओ कुठं काढते, तर ते सगळं मी आज तुमच्याशी शेअरिंग करणार आहे. तर चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण बघूयात घर. तर बाहेरपासून तर आजपर्यंत सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे, म्हणजेच पूर्ण होम टूर घराची, जी संपूर्ण घर आहे तर त्या घर पूर्ण घराची होम टूर मी आज तुम्हाला करून देणार आहे. तर चला तर मग आता जास्त वेळ न घालवता, तर कधी होईल असं पण बॅक कॅमेराने पण होईल ती होम टूर. कारण की कसं आहे ना, मला इथं कॅमेरा घ्यायला कोणीच नाही, तर आईला आहे तर शूट करता येत नाही, तर त्यामुळे थोडंसं समजून घ्या तेवढं. तर जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला दाखवेन. तर चला मग आता जाऊयात. तर फ्रेंड्स, हा बघा बाहेरचा व्ह्यू आहे, हा पूर्णपणे बघा. तर हा घर आमच्या माझ्या माहेरचं जे घर आहे तर त्याचा बाहेरचा व्ह्यू अशा पद्धतीचा दिसतो आहे. तर खूप सारी झाडं जी आहेत ती आम्ही लावलेली आहेत, सगळ्यांनी मिळून लावलेली आहेत. तर बघा किती सुंदर आहे, आणि पूर्ण कॉलनीमध्येच झाडं आहेत आमच्या, सगळ्यांनीच झाडं लावलेली आहेत. तर आता आतमध्ये जाऊयात आपण. तर फ्रेंड्स, ही आहे हॉलची एंट्री. तर बघा एंट्रीला जी आहे तर ही अशा पद्धतीने माझ्या भावाने केलेली आहे डिझाईन. तर ही फर्निचरची डिझाईन आहे, तर आत्ताच फर्निचर केलं आहे त्यांनी, न्यू आहे, एक वर्ष झालेलं आहे पण. तर हे बघा सोफा आहे. अशा पद्धतीचा मी आधी व्ह्यू दाखवून देते, मग तुम्हाला माहिती सांगते मी. तर बघा हे जे हे शोकेश आहे, सॉरी टी व्हीचं शोकेश आहे हे. तर बघा अशा पद्धतीचा व्ह्यू आहे हा हॉलचा व्ह्यू, कसा आहे बघा पुन्हा एकदा. तर अशा पद्धतीचा हॉल दिसतो हा, जिना आहे तर इथूनच घेतला आहे, हॉलमधूनच जिना घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीचा हॉलचा व्ह्यू आहे आमचा. तर हे जे आहे म्हणजे सगळं आता एक वर्ष झालेलं आहे, कलर देऊन तर 4-5 वर्ष झालेली घराला, पण हे सोपे वगैरे जे आहे तर हे फर्निचर जे आहे तर ते आत्ताच केलेलं आहे, न्यूच आहे, सगळं माझ्या भावाच्या चॉईसचं आहे. तर कसं वाटलं नक्की सांगा. आणि हे जे शोकेश आहे ना, हे बघा तुम्हाला दिसतं आहे टी व्हीचं शोकेश जे आहे, सॉरी हे टी व्हीचं शोकेश जे आहे ना मागचं माझ्या बॅक साईडला, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. जो पहिला फोटो आहे तर तो नीरूचा आहे, तो बाळाचा फोटो दिसतोय तो नीरूचा आहे. त्यानंतर तिकडचा भाऊचा आहे, मधला जो आहे तर वहिनी आणि भावाचा आहे, ते त्याला गिफ्ट मिळालं होतं मित्राकडनं. तर अशा पद्धतीचा व्ह्यू आहे आमचा हॉलचा. तर बघा पुन्हा एकदा मी दाखवून देते नीरूचा फोटो. बघा लहानपणीची नीरू अशी दिसायची, खूप क्यूट होती ती. तर बघा हे सगळं असा व्ह्यू दिसतोय. तर अशा पद्धतीचं हे फर्निचर केलेलं आहे, कसं वाटलं नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर अशा तर फ्रेंड्स, हा जो रूम आहे ना, तर तो आमचा रूम आहे. तर यामध्ये आमचं खूप सारं सामान आहे, त्यामुळे मी तुम्हाला तो दाखवू नाही शकत, कारण की खूप पसारा आणि सामान आहे. हवं तर मी थोडंफार दाखवून देते तुम्हाला. मग निरू पण झोपलेली आहे तिथं, तर असा खूप सारा पसारा आहे तिथं. तर माझं मशीन पण आहे. त्यानंतर हा जो आहे तर हा आमचं वॉशिंग एरिया आहे. बघा आमचं वॉशिंग एरिया आहे. तर आता वॉशिंग एरिया झालेला आहे. तर त्यानंतर हा जो आहे तर तो किचन आहे. तर बघा हा किचन जिथं मी भरपूर वेळेस व्हिडिओ काढलेले आहेत. तर हे जुने सोफे आहेत, तर बसायची जागा केली आहे, म्हणजे कोणी महिला मंडळ आली तर इथं बसू शकते, गप्पा मारू शकते, तर त्यासाठी ते केलेलं आहे. तर बघा हा किचन आहे आमचा. तर इकडून सुद्धा तुम्हाला व्ह्यू दाखवते मी किचनचा. तर अशा पद्धतीचा किचन आहे, ती घरघंटी आहे आमची.
तर बघा अशा पद्धतीचा किचनचा व्ह्यू आहे. तर आता बघूयात नंतर आता नंबर आहे जिथं मी व्हिडिओ काढते तिथला. तर बघा हा तर हा तो रूम आहे जिथं मी व्हिडिओ काढते बऱ्याच वेळेस, म्हणजे बऱ्याच नाही खूपदा तिथंच व्हिडिओ काढते. तर हा माझा भावाचा बेडरूम आहे, भाऊ आणि वहिनीचा बेडरूम आहे हा. तर हे जुनं कपाट आहे, हा आरसा आहे. तर हे जे आहे ना हा कॉट जो आहे ना तर तो बनवलेला नाही आहे, रेडीमेड आहे. म्हणजे माझी वहिनी जी आहे तर पहिल्या मुळाला तिने आणलेला होता हा कॉट. तर हा त्यांचाच रूम आहे. तर जिथं मी व्हिडिओ काढते हा तोच रूम आहे. तर बघा व्हिडिओ काढण्याची जागा माझी, हे शोकेस आहे, फर्निचर आहे म्हणजे सॉरी तर फर्निचरचं कपाट आहे सॉरी हे. तर त्याच कपाटाजवळ उभी राहून जर मी खूप वेळेस म्हणजे खूप वेळेस खूपच तिथंच व्हिडिओ काढलेत मी खूपदा, शॉर्ट्स माझी इथंच राहतं बहुतेक करून. तर बघा अशा पद्धतीने इथं मी कॅमेरा सेट करते आणि त्यानंतर इथं जे आहे तर ते मी व्हिडिओ काढते सगळे. तो रूम आहे जिथं मी खूप वेळा व्हिडिओ काढले आहेत, खूप नाही म्हणजे नेहमीच मी ह्याच ठिकाणी व्हिडिओ काढते. तर हे जे आहे हा कॉट आहे. तर हा कॉट माझ्या वहिनीने पहिल्या मुळाला आणलेला होता. तर त्यांच्या माहेरून आहे हा कॉट. तर हा बनवलेला नाही आहे, फर्निचरमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर हे जे आहे तर हे कपाट आहे जिथं मी नेहमी व्हिडिओ काढत असते. तर म्हणजे पडद्याचं जे लुक आहे तर ते येतं माझ्या बॅक साईडला. तर बघा किती सुंदर पद्धतीचं आहे. तर हे शोकेस बनवलेलं आहे म्हणजे आता यांना फर्निचर करून एकच वर्ष झालं आहे मम्मी पप्पांना. जेव्हा भावाचं लग्न होतं ना तर त्याच्या अगोदरच केलेलं आहे हे सगळं. तर हे जे आहे तर हे बघा हे आरसा आहे. तर हे सगळं केलेलं आहे खूप छान पद्धतीने, फर्निचर पण खूप छान केलेलं आहे. हे सगळी चॉईस जी आहे तर ती माझ्या भावाची आहे. तर त्याच्या चॉईसचं सगळं आहे, कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. तर हाच तो रूम आहे. तर हे जे आहे तर इथं मी व्हिडिओला म्हणजे सेट जो मोबाईल असतो तो सेट करते आधी, त्याच्यानंतर व्हिडिओ इथं करते. मग बघा इथं व्हिडिओ करते. तर एवढी जागा आहे बघा, एवढ्याच जागेमध्ये मी व्हिडिओ करते, एवढीच जागा आहे. तर कधी कधी होतं असं की मी इथंसुद्धा कॅमेरा सेट करते. तर अशा पद्धतीने मी व्हिडिओ काढते याच रूममध्ये. तर त्याच्यानंतर किचनमध्ये आहे तर किचनमध्ये पण खूप वेळेस व्हिडिओ आहेत, हॉलमध्ये पण आहेत. तर हॉलमध्ये मी सोप्यावर बसून पण कधी कधी व्हिडिओ काढते. तर अशा पद्धतीने मी इथं व्हिडिओ काढते, कसे वाटले नक्की सांगा. तर फ्रेंड्स अशा पद्धतीने मी तुमची आज होम टूर केली. तर खूप शॉर्टकट केली कारण की कसं आहे ना माझ्याकडनं म्हणजे कॅमेरा धरायला कोणीच नाही आहे ना. तर मी खूप साऱ्या गोष्टींचं तुम्हाला मी घरामधल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आमचा जो जुना सोफा आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणार होती. खूप सारा शोकेस वगैरे सगळ्याची माहिती तुम्हाला मी सांगणार होती. पण ॲक्च्युअल मला इथं मोबाईल धरायला कोणीच नाही आहे म्हणून त्यामुळे जे आहे तर घाईगडबडीत मी तुम्हाला जेवढं शक्य झालं तेवढीच इन्फॉर्मेशन देऊ शकले. तर नेक्स्ट टाईम बघूयात जर कोणी मोबाईल धरायला असला तर पूर्ण म्हणजे संपूर्ण घराची एक वस्तू वगैरे जे आहेत तर काय आहेत त्या आमच्या जुन्या वस्तू पण आहेत तर त्या पण दाखवल्या असत्या. तर आमचा जो रूम आहे तर थोडासा तो अस्ताव्यस्त होता तर तेवढं समजून घ्या कारण की कसं आहे ना त्या रूममध्ये खूप सारा पसारा आहे आमचावाला. आमचं सामान जो आहे तर त्याच रूममध्ये आहे. तर आम्ही जेव्हा दुसरीकडे शिफ्ट होऊ तर त्या घराची पण तुम्हाला टूर करू, म्हणजे आमचं स्वतःचं घर जेव्हा आम्ही घेऊ म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी ना माझ्यासाठी जे आम्ही घर घेणार आहोत तर त्याची पण तुम्हाला होम टूर करू आम्ही. तर तिथं गेलो ना तर हे खूप सारा सामान जो आहे तर रिकामा होऊन जाणार आहे. तर तो रूम जो आहे तर खूप छान सेपरेट होऊन जाणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण थोडंफार काही मम्मी पप्पांना जर फर्निचर वगैरे करायचं असेल तर ते करतील. तर खूप छान होऊन जाईल तो रूम पण त्यावेळी. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज होम टूर केली, कशी वाटली नक्की कमेंट करा. माझं घर कसं वाटलं, माझ्या माहेरचं घर. तर माझ्या माहेरची माणसांचं असं आहे ना फ्रेंड्स तर अजून पप्पांना हे सगळं व्हिडिओ वगैरे आवडत नाही तर त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तर खूप वेळा तुम्ही माझा भावाला पण पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, पप्पांना पण पाहिलं असेल, पण ॲक्च्युअल त्यांना आवडत नाही हे सगळं. त्याच्यामुळे मी थोडंसं त्यांना अजून व्हिडिओमध्ये आणत नाही आहे. आणि त्याच्यानंतर आई जी आहे तर आईचा थोडाफारच आहे बुवा, एवढं पण नाही इंटरेस्टेड आहे. तर असं आणि म्हणजे बहीण जी आहे तर ती पण थोडीफारच इंटरेस्टेड आहे. तर असं म्हणजे मला कोणाचा सपोर्टच नाही असं समजून घ्या तुम्ही. तर आणि माझ्या मिस्टरांचा पण अजिबात मला सपोर्ट नाही आहे ह्या गोष्टीला. पण ते मी त्यांना मला दाखवून द्यायचं आहे त्यांना की मी पण काहीतरी करू शकते, माझं पण मला पण काहीतरी करायचं आहे भविष्यात, मला पण काहीतरी कमवायचं आहे.
तर माझ्या पायावर उभं राहायचं आहे, त्यामुळे म्हणजे माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे मला पण, तर त्यामुळे पण मला पण त्यांना दाखवायचं आहे ते। तर बघू आता, जर तुमची साथ राहिली तर नक्की ते पण पूर्ण होईल। तर असंच प्रेम करत राहा, असंच सपोर्ट राहू द्या। तर कसं वाटली माझ्या घराची होम टूर, आज माझं माहेरच्या घराची होम टूर, तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता मी ब्रेक घेते, म्हणजेच दाखवता आला तर पुढचंही तुम्हाला दाखवेल आजचा ब्लॉग, नाही तर नाही पण दाखवू शकत। जमलं तर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात मग, तोपर्यंत बाय बाय।